बापाने काय सोसलं आहे हे मुलाला तेव्हाच कळतं जेव्हा तो बाप होतो. खंत एकच आहे की हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो आणि बाप तेव्हा फोटोत जाऊन बसलेलाही असतो. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरीही ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचत असतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. माणसाचा स्वभाव आवडला की चेहरा आपोआप आवडतो. आपल्याकडे असं होत नाही. माणसं आधी चेहरा निवडतात आणि मग हळूहळू स्वभाव उलगडू लागतो. आवडलेल्या चेहऱ्याचा स्वभाव आवडेलच असं नाही, परंतु आवडलेल्या स्वभावाचा चेहरा मात्र नक्की आवडतो. म्हणून स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. आयुष्यभर साथ देणारी माणसं जोडा, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण आपल्याला भेटतातच की. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात आणि सुगंध मात्र आपल्या आवडीचा पाहतात. दुःख इमानदार असतं, ते थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. स्टेटस, स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डीपी आणि स्टेटस सगळेच चांगले ठेवतात. सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट पाहतात आणि थोड्याच दिवसात चिडचिड करतात. शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करा, कारण ते तुमचे संस्कार दाखवतात. चांगलं जगायला सुंदर विचार आवश्यक असतात आणि भरभरून जगायला पैसा नाही तर चांगलं आयुष्य लागतं. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.